इंद्रायणी थडी महोत्सव 2023 मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरा अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचे मंदिर सुरू आहे. त्याच धर्तीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारलेली आहे. या प्रतिकृतीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून भजन महोत्सवाचे कार्यक्रम सुरू आहेत. आपण महिला भजनी मंडळाकडून जाणून घेऊयात की इंद्रायणी थडीमध्ये कशा प्रकारचे कार्यक्रम आणि भजन सुरू आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून सादर केलेल्या इंद्रायणी थडी महोत्सवात महिलांना एक प्रकारची संधी दिली, त्याबद्दल आम्ही दादांचे धन्यवाद मानतो. आणि याच्यापासून आम्हाला खूप छान प्रोत्साहन मिळालं आहे आणि इंद्रायणी थडी हा उपक्रम खूप छान आहे. इंद्रायणी थडी महोत्सवामध्ये अनेक महिला भजनी मंडळांनी भेट दिली आहे. तुम्ही या ठिकाणी भेट देण्यास आला आहात, तर इंद्रायणी थडीबद्दल काय सांगाल? या इंद्रायणी थडीबद्दल सांगायचं म्हणजे असं की गेले 2 ते 3 वर्ष कोरोनामुळे बंद होती आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि या इंद्रायणी थडीच्या माध्यमातून आम्हाला खरं म्हणजे आमच्या घरगुती महाराज म्हणजे थोडक्यात गृहिणींसाठी एक छान व्यासपीठ आहे आणि आम्ही इथे अगदी मनापासून भजने गातो आणि आम्हाला खूप आनंद होतो, कारण आता ही 4 वर्षानंतर आम्हाला हा मौका मिळालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे. आणि दुसरं म्हणजे महेशदादा लांडगे यांचे खूप खूप धन्यवाद आमच्यासारख्या महिलांना विद्यापीठ मिळवून दिल्याबद्दल. तसे आम्ही करतो पण एवढ्या मोठ्या व्यासपीठावर यायचं ते त्यालाही भाग्यच लागतं आणि ते आम्हाला मिळतं आहे थोडक्यात दादांच्या कृपेने थोडक्यात. अयोध्येत ज्याप्रमाणे श्रीरामांचे मंदिर सुरू आहे त्याची ही प्रतिकृती आणि या प्रतिकृतीरूपी मंदिरात महिला भजनी मंडळाचं भजन गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. महिलांनी आता यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर इंद्रायणी थडीमधील कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या इंद्रायणी थडी पेजला जोडले जा.